रमाबाई फाउंडेशनविषयीची संकल्पना आणि त्याचं स्वरूप याविषयी मॅडमनी सविस्तर अशी चर्चा आपल्यासमोर मांडलेली आहे. मला असं वाटते हे मोठं कार्य आहे. अशा प्रकारची संघटना स्थापन करणं आणि प्रोग्राम घेणं आणि उत्तेजनात्मक कार्यक्रम घेणं ही फार महत्त्वाची बाब आहे. ह्यामधून मला वैयक्तिकरित्या फार मोठा आत्मविश्वास वाटतो. तरी आपली राजकीय चळवळ ही जितकी सदृढ व्हायला हवी जी बाबासाहेबांच्या काळामध्ये होती, इंडिपेंडंट लेबर पार्टी ऑफ शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या निमित्तानं किंवा सुरुवातीला रिपब्लिकन पार्टीच्या निमित्तानं, रिपब्लिकन पार्टी बाबासाहेबांनी जवळजवळ नंबर 2 आणून ठेवली होती, ती स्थिती आज दिसत नाही. त्यामुळे एक प्रकारची निराशा निर्माण होते. परंतु समाजाच्या पातळीवर अशा संघटना उभ्या करून एकत्र येऊन सामाजिक कार्य करणं, वैचारिक अभिसरण करणं ही एकी जी आहे ही एकी एका अर्थाने आशावाद निर्माण करते की जी प्रतिकूल परिस्थिती आहे या परिस्थितीला हा समाज समोर जाईल आणि जे जे काही चॅलेंजेस आणि आव्हाने येतात त्यांना ओव्हरकम करेल. आणि मला असं वाटते ही एकच आशा आहे की समाजामधील जी ताकद आहे ती महत्त्वाची आहे आणि ती ह्या निमित्तानं आपण इथे प्रदर्शित करत आहात. रमाबाईविषयी काय सांगायचं, फार व्यवस्थिशीरपणे बनकर्णी कुमारी बनकर्णी सांगितलेलं आहे की खरोखर अत्यंत हिंमतवान, मनामध्ये असलेली ताकद आणि आत्मविश्वास आणि सर्व दुःख सहन करून हिंमत निर्माण करणं, आपल्या पतीकरता त्यांना आपले दुःख वेदना व्यक्त न करताना त्यांना सपोर्ट करणं, याला फार मोठी प्रवृत्ती लागते, हिंमत लागते. आणि त्या संपूर्ण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये, अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी संसार चालवला आणि बाबासाहेबांमध्ये एका अर्थाने आत्मविश्वास निर्माण केला की त्यांनी पुढे शिकावं. त्यामुळे रमाबाईंचा फार मोठा वाटा आहे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये. पण त्या ह्या हा जो हे जे त्यांचं मोठेपण आहे ह्या पलीकडे त्यांच्यामध्ये अजूनही काही आपल्याला क्वालिटीज पाहायला मिळतात. मला आठवते त्यांच्याविषयीचं फारसं आपल्याला लिखाण दिसत नाही, पण मला आठवते की मी एक मला ऑनरी डिग्री दिली होती यातला याला धाडवाडला आणि तेथे गेल्यानंतर ते तो प्रोग्राम संपल्यानंतर काही मंडळी माझ्याकडे आली आणि वेळ नसताना ते फार आग्रहाने मला घेऊन गेली की आमच्या स्कूलमध्ये तुम्ही या. तर मी वेळ काढून गेलो मुलींची शाळा, ती मुलींचंच वसतिगृह. तर मला असं सांगण्यात आलं की 1854-55 त्या शाळेमध्ये एक आपला दलित विद्यार्थी यांनी ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला ॲडमिशन मिळाली नाही अस्पृश्य असल्यामुळे. जरी ती शाळा सार्वजनिक शाळा होती, ब्रिटिशांनी सुरू केली होती, त्यानं अर्ज वगैरे केला मुंबईला पण त्याला ॲडमिशन मिळाली नाही. परंतु त्याचा आधार घेऊन तेथे तेथल्या काही लोकांनी, आपल्या लोकांनी एक शाळा काढली आणि वसतिगृह काढलं. तेथे दलित समाजात थोडा सदन होता, तंबाखूचा व्यापार करणारे वगैरे वगैरे, वराळे बाबासाहेबांबरोबर ज्यांनी काम केलं त्या समाजामधील. तर त्यांनी मला सांगितलं की येथे तुम्ही या, कारण का ही फार महत्त्वाची स्कूल आहे आणि येथे रमाबाई आल्यात आणि राहिल्यात आणि मुलींचं वसतिगृह, मुलींची शाळा. आणि ती शाळा अडचणीमध्ये होती, मुलींना जेवण करण्याकरता भरपूर असे पैसे त्यांच्याजवळ नव्हते. तर ते असं म्हणाले की रमाबाईंनी आपल्या हातामधील सोन्याच्या बांगड्या
दिल्या, त्या विकल्या, त्यामधून पैसा गोळा करून काही दिवस ती मुलींच्या वसतिगृहामध्ये मुलींना जेवणाची व्यवस्था केली. तर हे जे हा जो आंतरिक एक प्रकारे मदत करण्याचा आणि जाणीवेचा जो प्रकार आहे हा फार मोठा प्रकार आहे. आपल्या दागिन्यावर प्रत्येक स्त्रियांना प्रेम असतं, परंतु मुलींचं शिक्षण आणि त्यांच्या अडचणी अधिक महत्त्वाच्या आहेत. ही जी प्रवृत्ती त्यांनी त्यावर दर्शवली ते त्यांनी मला तिथे सांगितलं भाषणामधून, आणि ते अजूनही वसतिगृह आहे तेथे दारवाटी. तर मला असं वाटते एक आपल्या लेवलवर रमाबाई हे एक मोठं व्यक्तिमत्व होतं. आणि बनकर्णी, कुमारी बनकर्णी बरोबर सांगितलं, वेळोवेळी बाबासाहेबांना त्यांची आठवण आली म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. एक दयाल म्हणून बाबासाहेबांबरोबरची जवळजवळ 3-4 वर्ष 1942 ते मला वाटते 1952 4 वर्ष त्यांच्याबरोबर ते लायब्ररीचे इन्चार्ज राहिले घरी. ते त्यांनी आपल्या वैयक्तिक बाबासाहेबाचं दिनदैनी हर दिवसाचं जे दैन क्रिया होती त्याविषयी त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये एके ठिकाणी म्हणतात की बाबासाहेब स्वतः जेवण फार चांगलं बनवायचे. तर एकदा ते जेवण केल्यानंतर त्यांनी त्या पाहुण्यांना जेव घातलं, मला वाटते इन्शिराजच्या पत्नी आल्या होत्या. इन्शिराजला बाबासाहेबांनी कॅनडाला पाठवलं, तर त्यांच्या पत्नी बाबासाहेबकडे थांबल्या. तर ते त्यांना जेवण देण्याकरता बाबासाहेबांनी स्वतः सर्व स्वयंपाक केला, त्या अचंबित झाल्या. तर ते चांगलं जेवण वगैरेचं वर्णन करता असताना बाबासाहेबांनी म्हणाले की हे जेवण जे आहे हे माझी पत्नी जी आहे ती फार उत्कृष्ट जेवण करत होती. तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तर बाबासाहेबांच्या मनामध्ये रमाबाईविषयीचा प्रचंड आदर होता. मला असं वाटते रमाबाई फाउंडेशन हे सर्व काही काम करत आहे हे अगदी योग्य आहे, अजून करत राहावं. राष्ट्राच्या गव्हर्नन्सचा, राष्ट्र चालवण्याचा आधार नाही आहे. 8 धर्म आहेत तेथे, 8 ते 9 धर्म आहेत. अशा कोणत्याही धर्माची विचारसरणी हा राज्याच्या चलनाचा आधार नाही. आता पाकिस्तान आहे उदाहरणार्थ, लिहिलेलं आहे की जे इस्लामिक स्टेट, मेनी कंट्रीज, टर्की इस्लामिक स्टेट, काही थायलंड आणि 1-2 कंट्री आहेत ज्यांनी बुद्धिझमला राष्ट्रीय धर्म मानलेला आहे. आपल्या इथे असं नाही. तर आपण धर्मविरहित सेक्युलर असं राष्ट्र आहो. तर हे जे 5 प्रिन्सिपल्स आहेत, दॅट इंडियन नेशन सेक्युलर आहे, धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाहीवादी आहे, समाजवादी आहे, रिपब्लिक आहे म्हणजे लोकांची सत्ता, लोक सार्वभौम आहे, सॉवरिन आहे. हे जे प्रिन्सिपल्स आहेत हे उद्दिष्टसुद्धा आहेत आणि हे माध्यमसुद्धा आहेत, आधारसुद्धा आहे देशाचे. आणि उद्दिष्टसुद्धा दिलेले आहेत प्रियम्बलमध्ये की गोल जे असणार, उद्दिष्ट जे असणार, हे सर्वांना समानता निर्माण करण्यात येईल, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक आणि राजकीय समानता. त्यानंतर लिबर्टी, स्वातंत्र्य, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, बंधुभाव, फ्रॅटर्निटी आणि नॅशनल इंटिग्रेशन, जे बाबासाहेबांनी अनिलेशन ऑफ कास्ट आणि बऱ्याच ठिकाणी उल्लेखित केलेलं आहे की इक्विटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटी आर द मोस्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल फॉर द ह्युमन बिईंग. आणि तो समाजाचा आधार असला पाहिजे, त्याच तत्वाच्या आधारावर समाज चाललं पाहिजे. ही प्रियम्बलमध्ये आहे, ही आपली राष्ट्राचीच कल्पना आहे. परंतु मागच्या 8-10 वर्षापासून, त्यापूर्वी सुद्धा, पण मागच्या 8-10 वर्षापासून जेव्हा विशिष्ट पक्षाच्या विशिष्ट व्यक्तींकडे सत्ता आलेली आहे, पॉलिटिकल सत्ता आलेली आहे, तर आपल्याला असं दिसतं की राष्ट्राला ब्रॅमेनिझमच्या, मी हिंदुझम नाही म्हणणार, हिंदुझम असा काही कोणता धर्म नाही आहे, त्याच्याविषयी चर्चानंतर करेल मी. खरा धर्म आहे तो ब्रॅमेनिझम आहे, जैनिझम आहे, बुद्धिझम आहे, सिखिझम आहे. तर राष्ट्राला ब्रॅमेनिझमच्या तत्वाचा आधार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत हळूहळू.
धर्मनिरपेक्ष राष्ट्राला धर्मवादी राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि ज्या तीन रचना आहेत, तीन स्ट्रक्चर आहेत, डेमोक्रेसी, लोकशाही आहे, त्यालासुद्धा धर्माचा आधार आणि जातीचा आधार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसऱ्या दोन उद्देशाविषयी मी बोलणार नाही. धर्मनिरपेक्ष हा जो हे जे वैशिष्ट्य आहे भारतीय राष्ट्राचे, याच्यावर बोलण्याचा आपण हा विषय महत्त्वाचा आहे म्हणून बोलण्याचं ठरवलेलं आहे. परंतु बोलायचं गेलं तर राष्ट्राचा जो आधार समाजवादसुद्धा आहे, आर्थिक समानता आणली पाहिजे, तो समाजवादसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा बदल येत आहेत. अशा पद्धतीनं आर्थिक धोरणं आणि सामाजिक आर्थिक रचना निर्माण केल्या जात आहे, ज्याच्यामुळे इनइक्वॅलिटी, आर्थिक विषमता वाढत आहे. त्याच्यावर स्वतंत्रपणे चर्चा केल्या जाऊ शकते. इवन सामाजिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था ही समता, एकता, बंधुत्व याच्या आधारावर बाबासाहेबांनी मांडली आहे, आणि ती घटनेमध्ये सुद्धा आहे. तिथे सुद्धा अप्रत्यक्षपणे असमान समाजात, असमानतेवर आधारित समाज, जातीव्यवस्था आधारित समाज याला अत्यंत शिथाफीनं सपोर्ट केला जात आहे. समतेविषयी, समतेच्या ऐवजी समरसता शब्द मानला जात आहे. त्याचं विश्लेषण नाही करणार मी. तर सामाजिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था, धार्मिक व्यवस्था, सामाजिक व्यवस्था ह्याच्यामध्ये सुद्धा बदल होत आहे. आणि त्याला ब्रॅह्मणिझमचा, ब्रॅह्मीणवादाचा आधार देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकशाहीला, समाजवादाला, सामाजिक व्यवस्थेला, लोकशाही म्हणजे राजकीय व्यवस्थेला एका विशिष्ट धर्माचे आधार देण्याचा प्रयत्न हळूहळू होत आहे. त्याचे अनेक उदाहरणं देणे जातील, ते नंतर बघूया आपण. तर प्रमुख मुद्दा असा आहे की सेक्युलरिझम जो आहे, याचा प्रथम थोडंसं आपण अर्थ समजून घ्या की धर्मविरहित राज्य, नेशन, याचा अर्थ काय. तीन प्रकारच्या संकल्पना आहेत सेक्युलरिझमच्या. हिस्टॉरिकली जर आपण पाहिलं तर पहिली संकल्पना सुरुवातीला जी सुरू झालेली आहे, उदाहरण रोमन एम्पायरमध्ये, तेथून सुरुवात झालेली आहे. आपण हा सेक्युलरिझमचा कॉन्सेप्ट एका अर्थाने वेस्टर्न विचारसरणीतून घेतलेला आहे. तर पहिल्यांदा जेव्हा तो हा कॉन्सेप्ट आला, सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता, राज्य, हे जेव्हा संकल्पना आली, ती रोमन एम्पायरच्या काळामध्ये आली. त्याच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही, वेळ नाही आपल्याजवळ. परंतु त्यावेळेस धर्मनिरपेक्षतेचा किंवा सेक्युलरिझमचा अर्थ हा होता की राज्य आणि धर्म ह्याच्यामध्ये भेद नव्हता. जो प्रिस्ट होता, जो सध्या पोप म्हणा, त्यावेळेस तो शब्द कदाचित नसेल, जो पोप होता, ही वॉज ऑल्सो ए किंग. आणि जो राजा असेल, ही दॅट किंग वॉज ऑल्सो हायएस्ट प्रिस्ट. सो बोथ द ऑफिसेस, द किंग अँड द प्रिस्ट, हायएस्ट प्रिस्ट, ज्याला आपण पोप म्हणतो आता, ही एकच पोस्ट होती. आणि त्याचा परिणाम काय होता की जो प्रिस्ट ज्या धर्माचा असेल, उदाहरणार्थ रोमन कॅथोलिक, प्रोटेस्टंट येण्या अगोदर रोमन कॅथोलिक, रोमन काळामध्ये हा कॅथोलिक ख्रिश्चॅनिटी अस्तित्वात होती, तर रोमन कॅथोलिकचे जे धार्मिक प्रिन्सिपल्स आहेत, ख्रिश्चॅनिटीचे, रोमन कॅथोलिक ख्रिश्चॅनिटीचे जे प्रिन्सिपल आहेत, ते राष्ट्राचा आधार होणार. सिविक लॉ, इतर लॉ हे राष्ट्राचा आधार होणार. म्हणजे धर्म राष्ट्राची राष्ट्राचा आधार हा धर्म होता. देर वॉज नो डिव्हिजन बिटवीन द किंग ऑर द स्टेट अँड द रिलिजन ऑर द चर्च. चर्च वॉज द सुप्रीम. दुसरी संकल्पना अशी जी प्रामुख्यानं अमेरिकेमध्ये आली नंतर 18व्या शतकामध्ये किंवा 17व्या शतकामध्ये जी संकल्पना आली ती अशी की देर वॉज अ सेपरेशन
बिट्वीन द स्टेट अँड द चर्च ऑर रिलिजन. अगदी उलट की जेव्हा अमेरिकेची घटना लिहिण्यात आली त्यावेळी जेफरसन अँड कंपनींनी स्पष्ट म्हटलं की राज्य जे आहे, स्टेट जे आहे किंवा नेशन जे आहे हे एका विशिष्ट प्रिन्सिपलवर आधारित राहील, एका विशिष्ट तत्त्वज्ञानाच्या प्रिन्सिपलच्या आधाराने चालेल. मग ते इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, लिबर्टी, फ्रीडम ह्या तत्वावर चालेल. आणि धार्मिक जे प्रिन्सिपल्स, धर्म जे आहेत आणि धर्माचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते चर्चमध्ये चालतील, त्यांनी ते इंडिपेंडंट करावे, त्याच्यावर आमचं काही बंधन नाही आहे. त्यामुळे तुम्हाला दिसेल की ख्रिश्चन चर्च आहेत, त्यांचे त्यांचे नियम आहेत, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते आपलं स्वतंत्रपणे चालतात. त्याचा सरकारची अजूनही काही फारसा संबंध नाही अमेरिकेमध्ये, इथे काही अंशी संबंध नाही आहे. तर धार्मिक विचार आणि राज्य ज्या तत्वावर चालतं याच्यामध्ये कम्प्लीट सेपरेशन आलं. धर्म हा आपल्या विचारावर चालणार, चर्च आणि राज्य जे आहे, राष्ट्र जे आहे ते आपल्या स्वतंत्र विचारावर चालणार. तर आज जी भाषा, आज जी डेफिनेशन काही लोक मानतात धर्मनिरपेक्ष राष्ट्राची, ती अशी की देर इज अ सेपरेशन बिटवीन द स्टेट अँड रिलिजन. रिलिजन इज डिफरंट, स्टेट इज डिफरंट. धर्माचे तत्व हे राज्याला चालवण्याकरता मानल्या जात नाहीत. ते तुम्हाला वापरण्याचा अधिकार आहे, देवाला मानणं, पूजा अर्चा करणं, काय जे असेल ते चालेल ते करा, पण राज्य जे चालेल ते वेगळ्या प्रिन्सिपलवर चालेल, जे आपल्या घटनेमध्ये आहे. तिसरी संकल्पना धर्मनिरपेक्ष राष्ट्राची तीही अशी की स्टेट अँड रिलिजन विल रिमेन सेपरेट. धर्म हा राष्ट्र चालवण्याचा आधार बनणार नाही, परंतु राज्य, स्टेट धर्मावर काही बंधने आणेल, धर्माला काही क्षेत्रामध्ये रेग्युलेट करेल. पूर्णपणे स्वातंत्र्य नाही आहे, त्याला ज्युरिडिशनॅलिझम म्हणतात इंग्रजीमध्ये, पण तो शब्द जरी आपण वापरला नाही तर आपण असं म्हणू शकतो की तिसरी संकल्पना आहे की स्टेट, राज्य हे वेगळ्या प्रिन्सिपलवर चालते, धर्म वेगळ्या प्रिन्सिपलवर चालतो, परंतु सरकार काही कायदे आणि काही नियम करू शकतो चर्चला किंवा रिलिजियस इन्स्टिट्यूटला रेग्युलेट करण्याकरता, जर त्यांना वाटत असेल की हे रेग्युलेट करणं आवश्यक आहे स्टेटच्या इंटरेस्टमध्ये. तर ही एक मिडल पाथ आपल्याला धर्मनिरपेक्षता च्या संकल्पनेमध्ये की सेक्युलरिझम पाहायला मिळतं. हे थोडक्यात म्हणजे तुम्हाला सांगितलं, सिंपल भाषेमध्ये सांगितलं तेवढं समजलं असेल तर पुरेसं. आता ह्या संकल्पनेच्या संदर्भामध्ये आपण इंडियन राष्ट्राकडे की इंडियामध्ये सेक्युलरिझमची किंवा धर्मनिरपेक्ष जेव्हा आपण असं म्हणतो स्टेट अँड रिलिजन आर डिफरंट, ती संकल्पना काय आहे. ही इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये स्पष्टपणे मांडलेली आहे. फंडामेंटल राईटमध्ये रिलिजियस फ्रीडम अँड रिलिजियस राईट अँड रिलिजन याच्याविषयी 4-5 कलम आहेत. उदाहरणार्थ Article 25 राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, Article 26 फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर, Article 27 फ्रीडम टू पेमेंट ऑफ टॅक्सेस फॉर प्रमोशन ऑफ पर्टिक्युलर रिलिजन, Article 29 कल्चरल अँड एज्युकेशनल राईट. हे संपूर्णपणे तुम्हाला घटनेमध्ये डिफाईन केलेलं आहे की रिलिजन म्हणजे काय, रिलिजियस फ्रीडम म्हणजे काय, रिलिजन फ्रीडमवर मर्यादा कशा काय कोणत्या आणल्या जाऊ शकतात, हे सर्व त्याचे दिलेलं आहे. त्याचा सार थोडक्यात मी तुम्हाला सांगेन, कारण की हे सांगण्याचं उद्दिष्ट एवढ्यासाठी की हे समजलं पाहिजे आपल्याला. त्याच्यामागचं उद्दिष्ट असं आहे की घटनेमधला जो धर्मनिरपेक्षतेचा विचार आहे, सेक्युलरिझमची संकल्पना आहे, ती संकल्पना हळूहळू कशी बदलाव्या जाऊन धर्मावर आधारित ती संकल्पना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणून ही संकल्पना समजून घेतली पाहिजे,
सध्या जी घटनेमध्ये धरणनिरपेक्षतेची संकल्पना आहे. भारतीय घटनेमध्ये हे जे कॉलम मी तुम्हाला सांगितलेले आहे, इथे स्टेट अँड रिलिजन आर डिफरंट. स्टेट वेगळ्या प्रिन्सिपलवर चालतं, जे मी तुम्हाला सांगितलं 5 त्याचे प्रियॅम्बलमध्ये प्रिन्सिपल आहेत, आणि इक्विटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटी आणि नॅशनल इंटिग्रेशन याच्या आधारावर आहे. इथे धर्माचा कुठेही उल्लेख नाही आहे. सेक्युलरिझम म्हटलेला आहे, धर्मनिरपेक्षता म्हटलेला आहे. परंतु एका बाजूला हे आहे, दुसऱ्या बाजूला रिलिजन सेपरेट आहे, आणि तेथे व्यक्तीला स्वातंत्र्य दिलेलं आहे, रिलिजियस फ्रीडम आहे व्यक्तीला ऑफ बिलीफ अँड प्रीचिंग. मी वाचून दाखवतो आपल्याला. फ्रीडम ऑफ कॉन्शियस, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन, आर्टिकल 40-25. फ्रीडम ऑफ कॉन्शियन्स, सत्सद्विवेक बुद्धि, फ्री प्रोफेशन प्रैक्टिस एंड प्रोपोगेशन ऑफ रिलिजन. क्लियर डेफिनेशन है कि तुम्हारा फ्री प्रोफेश रिलिजन तुम्हें प्रोफेस करू शकता, प्रैक्टिस करू शकता, प्रोपोगेशन करू शकता. तर हे तुम्हाला इथे उल्लेख केला नाही आहे की रिलिजियसचे हे प्रिन्सिपल तुम्ही ॲडॉप्ट करू शकता, ते प्रिन्सिपल ॲडॉप्ट करू शकता असं नाही म्हटलेलं आहे. जनरल प्रोव्हिजन दिलेली आहे की तुम्हाला राईट आहे, इंडिव्हिज्युअलला व्यक्तीला राईट आहे, कोणता धर्म स्वीकारायचा, कोणता धर्म सोडायचा, कोणत्या धर्माचा वर विश्वास ठेवायचा, कोणत्या धर्माचा प्रचार करायचा, कोणत्या धर्मामध्ये लिहायचं, याचं स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे. तर ही झाली पहिली दुसरी संकल्पना, स्टेट अँड रिलिजनचा सेपरेट. परंतु मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे तिसरी संकल्पना आहे की धर्माचे अधिकार कायम आहेत, संस्थेचे अधिकार कायम आहेत, धार्मिक संस्थेचे. राज्याचे प्रिन्सिपल वेगळे आहेत, पण त्याचबरोबर भारतीय घटनेमध्ये अशी प्रोव्हिजन करण्यात आली, अशी तरतूद करण्यात आलेली आहे की काही क्षेत्रामध्ये राज्य धर्माला रेग्युलेट करू शकते. आता ते रेग्युलेशन कोणतं आहे तेही तुम्हाला वाचून दाखवतो. नथिंग इन दिस आर्टिकल शॅल अफेक्ट द ऑपरेशन ऑफ एक्झिस्टिंग लॉ ऑर प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग ए लॉ. सरकारला हे स्वातंत्र्य आहे की धर्माच्या बाबतीत सरकार कायदा करू शकतं. ते कोणत्या क्षेत्रामध्ये? रेग्युलेटिंग ऑर रिस्ट्रिक्टिंग एनी इकॉनॉमिक, फायनान्शियल, पॉलिटिकल ऑर अदर सेक्युलर ॲक्टिव्हिटी विच मे बी असोसिएट विथ रिलिजियस ॲक्टिव्हिटी. म्हणजे इकॉनॉमिक, फायनान्शियल, पॉलिटिकल अँड सेक्युलर ॲक्टिव्हिटीवर सरकार, जर सरकारला वाटलं त्याच्याविषयी, त्याला रेग्युलेट करण्याकरता कायदा आणू शकतो. दुसरं फार महत्त्वाचं आहे, प्रोव्हाइडिंग फॉर सोशल वेलफेअर. सरकार धर्माला रेग्युलेट करण्याकरता कायदे आणू शकतं, ते कशाकरता? प्रोव्हाइडिंग फॉर सोशल वेलफेअर ऑफ द पीपल. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे रिफॉर्म ऑर थ्रोईंग ओपन ऑफ हिंदू रिलिजियस इन्स्टिट्यूशन ऑफ पब्लिक कॅरेक्टर टू ऑल क्लासेस अँड सेक्शन ऑफ हिंदूज. की जर एखादा विशिष्ट धर्मामधली प्रोव्हिजन अशी असेल की व्यक्तींना मंदिरामध्ये प्रवेश नसेल, वेलफेअरच्या आड येत असेल, तर सरकार असं कायदा करू शकतं ज्याच्यामुळे, ज्या कारणामुळे सोशल वेलफेअर व्यक्तीचं थांबलं जाते, ते सोशल वेलफेअर अलाव करेल, प्रमोट करेल. आणि विशेष म्हणजे की सोशल रिफॉर्म करण्याकरता काही जर गोष्टी वाईट असतील, तर सोशल रिफॉर्म करण्याकरता सरकार कायदा करू शकते. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याच्या अंतर्गतच साऱ्या गोष्टी झालेल्या आहेत. अनटचेबिलिटी कास्टिझममध्ये आहे, जो ब्राह्मणिझमचा हिस्सा आहे. रिस्ट्रिक्शन ऑन टेम्पल, रिस्ट्रिक्शन ऑन वेल, रिस्ट्रिक्शन ऑन पब्लिक रोड अनटचेबल करता. कास्ट सिस्टीममध्ये आहे, जे ब्राह्मणिझमची सामाजिक व्यवस्था आहे. तर रिफॉर्म करण्याकरता सरकारला अधिकार देण्यात आले की हे तुम्ही हे चेंज करण्याकरता, रिफॉर्म करण्याकरता, लोकांच्या कल्याणाकरता तुम्ही कायदा आणू शकता.
म्हणून घटनेमध्ये अस्पृश्यता बॅन केली. 17वा कॉलम आहे ना, नंतर घटनेमध्ये अस्पृश्यता बॅन केली आणि पनिशेबल ऑफेन्स बनवलं त्याला. पनिशमेंट तुम्हाला लिहू शकते. नॉन डिस्क्रिमिनेशनचं भेदभावाच्या विरोधात म्हटलं प्रिन्सिपल आणलं आणि पुढे चालून ॲक्ट आला, अनटचेबिलिटी ऑफेन्स ॲक्ट ऑफ 1955 माहीत आहे तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये हायकाच्या बिहेवियरची लिस्ट बनवली की हे जर केलं असेल तर ते ऑफेन्स आहे. आता अनटचेबिलिटी ऑर कास्टिझम इज अ पार्ट ऑफ ब्रॅमिनिझम, मग कायदा कसा केला? धर्माला राज्याला तुम्ही वेगळं ठेवत आहे तर मग कास्टिस्टीम अनटचेबिलिटीला बॅन का केलं, नंतर कायदा कसा केला? कारण की तशी प्रोव्हिजन आहे. घटनेनुसार, घटनेच्या प्रोव्हिजननुसार सरकार समाजाच्या कल्याणाकरता, सामाजिक सुधारण्याकरता धर्माला रेग्युलेट करू शकतं. म्हणजे एका अर्थानं धर्माला घटनेशी सुसंगत बनण्याचा प्रयत्न करतं. एक फार महत्त्वाचं वाक्य आहे जे मी तुम्हाला वाचून दाखवतो, ते तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. फ्रीडम ऑफ कॉन्शन्सस अँड फ्री प्रोफेशन प्रॅक्टिस अँड प्रोपोगेशन ऑफ रिलीजन हे राईट आहे, हे व्यक्तीला दिलेलं आहे. पण त्याची कंडिशन काय आहे? सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर, मॉरॅलिटी अँड हेल्थ. सब्जेक्ट टू पब्लिक ऑर्डर, मॉरॅलिटी अँड हेल्थ याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अँड टू द अदर प्रोव्हिजन ऑफ धिस पार्ट. व्यक्तीला स्वातंत्र्याचा अधिकार आहे, कोणत्याही धर्म कोणत्याही धर्माच्या डॉक्ट्रिनवर विचारावर विश्वास करण्याचा, प्रॅक्टिस करण्याचा, प्रोफेस करण्याचा, लिहिण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे. परंतु असे विचार ज्याच्यामुळे पब्लिक डिसऑर्डर निर्माण होईल, ज्याच्यामुळे मॉरॅलिटीला धक्का पोहोचेल, ज्याच्यामुळे हेल्थ समाजाच्या हेल्थचा धक्का पोहोचेल, तसेच विचार रिलीजनचे मान्य केल्या जातील. आणि पुढे म्हटलेलं आहे की अदर प्रोव्हिजन ऑफ धिस पार्ट. धिस पार्ट म्हणजे हा आहे आर्टिकल 27 फंडामेंटल राईट. फंडामेंटल राईटमध्ये इक्वॅलिटी, लिबर्टी, फ्रॅटर्निटी, ऑल फंडामेंटल राईट, फ्रीडम हे सर्व आहे. याला हानी न पोचतात, याला हानी पोचणारे धार्मिक विचार याच्यावर आम्ही बंधन आणू, याच्यावरच आम्ही सुधार करू, कारण का ते समाजाच्या कल्याणाकरता आहे. तर हा अर्थ आपण थोडासा समजून घेतला पाहिजे. सध्याच्या घटनेमध्ये धर्मनिरपेक्षतेचा जो कॉन्सेप्ट आहे, जो विचार आहे, तो हा आहे की धर्माला आपले पूर्ण अधिकार आहेत, व्यक्तीला, स्टेटला आपले जे तत्व आहे त्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु स्टेट धर्माला रेग्युलेटसुद्धा करेल आणि ते रेग्युलेट करण्याची त्यांनी आधार दिलेले आहेत की ज्याच्यामुळे पब्लिक डिसऑर्डर होईल, ज्याच्यामुळे मॉरॅलिटीवर हे पोहोचेल आणि हेल्थवर, कम्युनिटी हेल्थवर परिणाम होईल, किंवा फंडामेंटल राईट जे आहे त्याच्यावर गदा पोहोचेल. असे जे धार्मिक विचार आहेत त्या धार्मिक विचारांना आम्ही रेग्युलेट करू, सोशल रिफॉर्म आणू आणि वेलफेअर करू. ही ब्रॉडली संकल्पना आहे धर्मनिरपेक्ष तत्वाची आपल्या घटनेमध्ये. अजून दुसरा प्रकार त्याच्यामध्ये असा आहे, त्याच्यावर मी टाईम नाही खर्च करणार. तो परिणाम असा आहे की काही मायनॉरिटीला अधिकारसुद्धा दिलेले आहेत की मायनॉरिटीची कल्चर प्रिझर्व केल्या जाईल, मायनॉरिटीला एज्युकेशन इन्स्टिट्यूशन बनवण्याचा अधिकार दिला की तुम्ही एज्युकेशन संस्था स्थापन करू शकता, इतका अधिकार दिला की तेथे रिझर्वेशनसुद्धा लागू नाही आहे, स्वतंत्र आहेत त्या. ख्रिश्चन स्कूलमध्ये रिझर्वेशन नाही आहे, मुस्लिममध्ये मदरसा किंवा मुस्लिमने सुरू केलेल्या शाळे कॉलेजमध्ये विद्यापीठामध्ये रिझर्वेशन नाही आहे. आणि अजूनही थोडेसे बंधनं आहेत, त्याच्यावर मी जाणार नाही की ज्या ज्या संस्थांना सरकारकडून फुल्ली किंवा पार्टली एड मिळते, उदाहरणार्थ एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांच्यावर थोडंसं बंधन राहील. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो असा, हे सर्व अधिकार धार्मिक संस्थेला राहतील, व्यक्तीला राहतील. परंतु फार महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे, शैक्षणिक संस्थेंना, मायनॉरिटी शैक्षणिक संस्थेंना सुद्धा राहील,
परंतु एका विशिष्ट धर्माचा विचार विचाराची शिकवणूक आणि प्रचार एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमधून केला जाणार नाही हे त्याच्यावर बंधन आहे. तर ही संकल्पना याची आहे धर्मनिरपेक्ष राष्ट्राची. आता सध्या काय होत आहे याच्याविषयी थोडक्यात आपण चर्चा करूया. मला असं वाटते तो महत्त्वाचा मुद्दा आहे. तो महत्त्वाचा मुद्दा असा की मी म्हटल्याप्रमाणे मागच्या 10 ते 15 वर्षापासून हे जे सेक्युलर कॅरेक्टर धर्मनिरपेक्षताचं कॅरेक्टर जे आहे याच्यामध्ये इरोजन होत आहे, याच्यामध्ये घटोत्री होत आहे. घटनेचा जो धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आहे त्याच्यामध्ये ती अशी विथड्रॉ केल्या जात आहे आणि दुसरी संकल्पना येत आहे. ती संकल्पना कोणती? ती संकल्पना आपण नीटपणे समजून घेतली पाहिजे. ती अशी की ती संकल्पना अशी की धर्मनिरपेक्षतेची संकल्पना दोन पातळीवर मध्ये त्याला रिप्लेस करून एका विशिष्ट धर्माचे विचार पुढे आणले जात आहेत. एका विशिष्ट धर्माचा विचार राष्ट्राला गव्हर्न करण्याकरता, शासनामध्ये डिसिजन घेण्याकरता आणला जात आहे. जो घटनेमधील धार्मिक सेक्युलरिझम संकल्पनेच्या विरोधामध्ये आहे. कोणत्याही धर्माचे विचार राष्ट्राचा आधार बनणार नाही, परंतु एका विशिष्ट धर्माचे विचार राष्ट्राला बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते दोन लेवलवर होत आहेत. एक तुमच्या लक्षात येत असेल की अनेक आहेत, मी जास्त त्याच्यामध्ये खोलात जात नाही, पण जे ब्रॅह्मॅनिकल रिच्युअल्स अँड रिच्युअल जे आहेत ते सरकारी फंक्शनमध्ये वापरल्या जात आहेत. तुम्हाला त्याचा अनुभव असेल, मला त्याचं उदाहरण देण्याची काही गरज नाही. विशिष्ट धर्माचे, विशेषतः ब्रॅह्मॅनिझमला सपोर्ट करण्याचे पुस्तकं याचा प्रचार केला जात आहे. एज्युकेशनमध्ये त्या धर्माचा विचार आणला जात आहे. तुम्हाला कल्पना असेल की प्राईम मिनिस्टर जेव्हा जपानमध्ये गेले तर त्यांनी गीता ग्रंथ जपानच्या प्राईम मिनिस्टरला प्रेझेंट केला. करायला पाहिजे होती इंडियन कॉन्स्टिट्यूशन. फार तर जपानीज कंट्री हे बुद्धिस्ट असल्यामुळे बुद्धिझम द्यायला पाहिजे होता, बाबासाहेबाचा बुद्ध आणि धपा, पण नाही, गीता दिली. गीता हा ब्रॅह्मॅनिकल रिलिजनचा ग्रंथ आहे. तो दलिताकरता जास्त हानी पोहोचणार आहे. चला बहुत त्याच्यामध्ये धार्मिक विचार आहेत तो भाग वेगळा, पण पण गीता हे वर्णव्यवस्था सपोर्ट करते ना. चार वर्ण म्हणजे याची काही जाणीव नाही आहे. आज जे प्रवचनं गीतावर चालतात, रामायणावर चालतात, महाभारतावर चालतात, ऋग्वेदावर चालतात, ह्या सर्वांमध्ये धार्मिक विचारसुद्धा आहेत आणि सामाजिक विचारसुद्धा आहेत. सामाजिक विचार म्हणजे काय? जाती व्यवस्था. त्याची काही जाणीव नाही आहे. तर काही इनडायरेक्टली अशा पद्धतीनं जाती व्यवस्थेला सपोर्ट होतो आहे. घटनेमध्ये समतेचं प्रिन्सिपल आहे, पण जे तुम्ही ज्याचा तुम्ही प्रचार करता, ज्या ब्रॅह्मॅनिकल सोशल ऑर्डरचा प्रचार करता, ती घटनेच्या विरोधामध्ये जाते आहे. एज्युकेशनमध्ये आता त्या बातम्या सारख्या येत राहतात. NCERTमध्ये जे कोर्सेसमध्ये जे बदल होत आहेत ते तुमच्या लक्षात येतील. काय काय येत आहे मी त्याच्यामध्ये जाणार नाही, त्याचा फार मोठा अभ्यास करावा लागेल, केला आहे अनेक लोकांनी. पण अलीकडचं उदाहरण देतो तुम्हाला की डार्विनचा इव्होल्युशन ऑफ द पीपल, इव्होल्युशन ऑफ द सोसायटी, ह्युमन बिईंग हा सिद्धांत काढून गीतेचा सिद्धांत आणलेला आहे. गीता आणलेली आहे. तिथे काय शब्द वापरलेला आहे? डार्विनचा सिद्धांत असा आहे की जो सध्या मनुष्य आहे बायोलॉजिकली तो काहीतरी एक मंकी असेल त्याची दाखवलेला आहे, आणि त्याची अशी बायोलॉजिकल इव्होल्युशन होऊन तो आज मनुष्यामध्ये तयार झालेला आहे. थिअरी ऑफ इव्होल्युशन ऑफ ह्युमन बीइंग यांनी काय मानलेला आहे? गीता आणि इतर शब्द जो वापरला आहे तो क्रिएटिव्हिझम,
क्रिएटिव्हिझम. क्रिएटिव्हिझम म्हणजे काय? निर्मिती. ह्युमन बीइंग आणि विश्व हे निर्माण केलेलं आहे. कोण? देवानं निर्माण केलं. ब्रह्मनिझममध्ये म्हटलेलं आहे की ब्रह्माणी जो पुरुष आहे त्याच्यातून विश्व निर्माण झालं, फिजिकल वर्ल्ड ॲज वेल ॲज ह्युमन सोसायटी. आणि ह्युमन सोसायटीवर जातीवर आधारित, म्हणजे पहा कसे इंटेलिजंटली बदल करण्यात, आपल्याला कळत नाही ते, सर्वसामान्य जनतेला कळत नाही. पण जेव्हा टीचर जाऊन शिकवेल त्यावेळेस तो म्हणेल की भाई क्रिएटिव्हिझम जो आहे विश्वाची निर्मिती झाली असं गीतेमध्ये सांगितलं, असं ऋग्वेदामध्ये सांगितलं, असं मनुस्मृतीमध्ये सांगितलं, बुद्धिझमनं नाही सांगितलं. ते एक ठिकाणी बाबासाहेबाचाच उल्लेख नाही, इतरांचा उल्लेख आहे अनेक, त्याच्यामध्ये मला जाण्याचा वेळ नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा तुम्ही एवढाच लक्षात ठेवावा की एज्युकेशनच्या माध्यमातून, पुस्तकाचा प्रचार करण्याच्या माध्यमातून, रिच्युअलच्या माध्यमातून स्टेट, आय एम नॉट टॉकिंग ऑफ सोसायटी, स्टेट असे कृत्य करत आहे, अशा ॲक्टिव्हिटी करत आहे जी धर्मनिरपेक्षची जी संकल्पना आहे त्याच्या विरोधमध्ये जात आहे. एका धर्माचे विचार आणल्या जात आहे, प्रपोगेट केले जात आहे. त्याच्यापेक्षा जास्त गंभीर म्हणजे समाज. समाजामध्ये ज्या संकल्पना आहेत त्याचा काही अंदाज नाही आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट प्रोपगेशन आहे की हे हिंदू राष्ट्र बनणार, हे राष्ट्र वैदिक तत्वज्ञानाच्या आधारावर बनलं पाहिजे. बिहारच्या काही 15-20 विद्यार्थ्यांनी इंडियन गेट जे दिल्लीला आहे त्याच्यासमोर नारे लावले की हे राष्ट्र ही घटना बदलून तिथे मनुस्मृतीच्या आधारावर घटना आली पाहिजे. लोक आहेत, सरकार नाही, लोक आहेत. तर अशा पद्धतीने समाजामध्ये एक प्रकारे हा याचा परिणाम कशाचा आहे, मागच्या 15-20 वर्षाचा नाही आहे, हा 70 वर्षापासूनचा आहे. एक विशिष्ट संघटना आहे, मी नाव घेत नाही, ती तुम्हाला माहीत आहे, ज्या संघटनेनं काम केलं आहे मागच्या 100 वर्षामध्ये, त्याचे जे एक मुख्य नेता होते त्यांनी असा विचार मांडला की सरकारवर लक्ष देऊ नका, सध्याच पॉलिटिकल सत्ता केव्हा येईल काय त्याच्यावर नका लक्ष देऊ, जे लोक पॉलिटिकल सत्ता आणतात त्याला बदलावा, त्याचे विचार बदलावा, त्याला हिंदुत्ववादी बनवा, त्याला ब्राह्मीणवादी बनवा, आणि त्याला जर तुम्ही शिकवलं आणि बनवलं तर तो आपोआपच मग हिंदू राष्ट्र आणेल किंवा ब्राह्मणिकल राष्ट्र आणेल. आणि त्याच्यामध्ये हे बराचसा त्यांचं यश त्यांना आज मिळालेलं आहे. म्हणून आज 100 वर्षांनंतर उद्दिष्ट हे होतं की आपल्याला एका विशिष्ट धर्माच्या आधारावर, विचारसरणीवर निर्माण केलेलं राष्ट्र केला जाईल. आज कन्फर्म नाही अजून, परंतु जे नवीन पार्लमेंट येत आहे उद्या होईल मला वाटते उद्घाटन तिचं. त्याच्यामध्ये एक जे सिम्बॉल लावलेलं आहे म्हणतात त्या अशोकाच्या याच्यावर आहे ते मला दाखवलेलं आहे माझ्या मुला, त्याच्यावर गायीचा पुतळा आहे. तर अजून कोणकोणते सिम्बॉल बदलले जातील काही सांगता येत नाही. आणि दिवस कोणता निवडला? सावरकरांचा जन्मदिवस. तर तुम्हाला माहीत आहे काय इशारा जातो आहे, एका विशिष्ट विचाराला प्रमोट करण्याचं त्याच्या मागं उद्दिष्ट आहे. तर हे अशा प्रकारे राज्याच्या पातळीवर, समाजाच्या पातळीवर एका विशिष्ट धार्मिक तत्वज्ञानाच्या आधारावर राष्ट्र बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एक मागणी केला जात आहे आणि सरकार काही बाबतीत ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये आणत आहे. तर त्या संदर्भात जे मी सुरुवातीला म्हटलेलं आहे की हे आव्हानं आपल्यासमोर आहेत, आणि विशेषतः हे दलितासमोर आहेत, पूर्वाश्रमीचे अस्पृश्य आहेत, लोअर कास्ट याच्यासमोर आहेत. कारण की धार्मिक विचार जो आहे रिच्युअल्स आणि हे ते हा घटनेमध्ये अधिकार दिलेला आहे. तर ज्याला तो धार्मिक विचार मानायचा असेल, पुढे न्यायचा असेल, प्रोफेशन न्यायचा, तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्याविषयी आपल्याला काही वाद नाही. तो त्याच्याबरोबर आपले मतभेद असतील तो भाग वेगळा, पण तरीही त्याला आपण काही करू शकत नाही, कारण धर्म कॉन्स्टिट्यूशननं तुम्हाला ते अधिकार दिलेले आहे. जसा बुद्धिझम आपल्याला ॲक्सेप्ट करण्याचा अधिकार दिला आहे, तसं त्यांना ब्रॅमनिझम ॲक्सेप्ट करण्याचा अधिकार दिला आहे रिलिजियस विचारसरणी. परंतु ते फक्त रिलिजियस विचारसरणीचा प्रचार करत नाहीत ना, सामाजिक विचारसरणीचा प्रचार करतात, जी इनडायरेक्टली जातीच्या आधार जातीचा प्रचार आहे. आंबेडकर इंटरनॅशनल फाउंडेशन जे दिल्लीमध्ये आहे, प्रचंड मोठं आहे,
तिथे जर तुम्ही तिथल्या कॉन्फरन्सचे हॉलचं नाव घेतलं, एकाचं नाव आहे भीम, दुसऱ्याचं नाव आहे नालंदा, तिसऱ्याचं नाव आहे समरसता, समता असायला पाहिजे समरसता. जेव्हा भाषणं दिल्या जातात तेव्हा रिच्युअल, धार्मिक रिच्युअल केल्या जातात, ब्रॅह्मनिकल रिच्युअल केल्या जातात आंबेडकर फाउंडेशन. तर हे आता समजायला पाहिजे की हे कुठे चाललेलं आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाबासाहेबांनी याची भीती, याचं आव्हान हे सुरुवातीला केलेलं आहे. बाबासाहेबांनी 1944 चेन्नईला जे भाषण दिलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की भारताचा इतिहास जो आहे तो दोन आयडियॉलॉजीचा, धार्मिक विचारसरणीचा संघर्षाचा इतिहास आहे. एक ब्रॅह्मनिकल आयडियॉलॉजी, दुसरी बुद्धिझम, अँड बुद्धिझमशी रिलेटेड असलेले विचार राईट फ्रॉम बिगिनिंग टिल टुडे 1944. त्याचा अर्थ हाच आहे की एक विचारसरणी आहे जी समतेचा विचार करते, दुसरी विचारसरणी आहे ती असमानतेचा विचार करते. मी धार्मिक विचार मांडत नाही, धर्मामध्ये सुद्धा फार डिफरन्सेस आहेत दोन्ही याच्यामध्ये, आणि ते स्ट्रगल आहे, तर ते आजही सुरू आहे. 1944 बाबासाहेबांनी आव्हान केलं ते आज आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसलेलं आहे. हिस्टॉरियनला, जे फार मोठे मोठे हिस्टॉरियन आहेत त्या देशामधले, त्यांना अजून ते तेवढं नेमकं समजलं नाही. मांडतात, हा झगडा मांडतात, परंतु ह्या दृष्टिकोनातून भारतीय इतिहासाकडे पाहावं की हा संघर्ष इक्विटी अँड नॉन इक्विटी, फ्रीडम अँड लॅक ऑफ फ्रीडम, बंधुभाव, फ्रॅटर्निटी अँड अँटी सोशल फिलिंग याचा संघर्ष आहे. आणि मग त्याच्यामध्ये सर्व आलेले आहेत. तर त्या दृष्टिकोनातून जेथपर्यंत आपण भारतीय इतिहासाकडे पाहत नाही तेथपर्यंत आपल्याला नेमकं समजणार नाही. तर आज काउंटर रिव्होल्युशनचा पिरियड आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की बुद्धिझम वॉज रिव्होल्युशन, ब्रॅह्मनिझम वॉज काउंटर रिव्होल्युशन. तर आज काउंटर रिव्होल्युशनचं एज आहे हे त्यांनी तेव्हाच म्हटलं, ते आज आपल्याला स्पष्ट दिसते. आता इतरांना शॉक बसत आहे, ते असं कसं घडत आहे. राज्य एका विशिष्ट धर्माला प्रॅक्टिसमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे, जनता अशी बोलायला लागलेली आहे, व्हायलन्सचा वापर होतो आहे. आता इतर काय करतात, जर्मनीचं मॉडेल आणून येथे त्याच्या माध्यमातून त्याला विश्लेषण करतात, ते आहे थोडंफार उपयोगी पडतं. परंतु हे जे इंडियन हिस्ट्री जर पाहिली तर तुम्हाला सर्व समजतं ना की आज नाही आहे, हे सुरुवातीपासून चालत आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सरप्राईज होण्याचा काही प्रश्न नाही आहे. ज्यांनी हिस्ट्री बाबासाहेबाच्या दृष्टिकोनातून वाचलेली आहे, आणि जेव्हा त्याला माहीत होईल की इट इज अ हिस्ट्री बिटवीन इक्विटी अँड इनइक्विटी, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन, त्याच्यामध्ये व्हायलन्सचा वापर आहे, त्याच्यामध्ये इतर नीतीचा वापर आहे, तेच आज वापरलं जात आहे. त्यामुळे त्यांना शॉक बसणार नाही, पण इतरांना फार शॉक बसत आहे, हे काय होत आहे, कसं काय होत आहे वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये हा मुद्दा मला असं वाटते लक्षात घ्यायला पाहिजे. तर नेशनची संकल्पना धर्माच्या तात्विक आधारावर कशी उभी करावी याच्यामागचं थोडंसं हे उद्दिष्ट आहे स्टेप बाय स्टेप. तेच त्याचाच परिणाम डेमोक्रॅसीवर झालेला आहे, राजकीय लोकशाहीवर झालेला आहे. राजकीय लोकशाही म्हणजे काय? राजकीय लोकशाही म्हणजे लोकांनी निवडून दिलेलं रिप्रेझेंटेटिव्ह सरकार चालवतील, नीती करतील, पॉलिसीज करतील ऑन बिहाफ ऑफ द पीपल. दे आर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पीपल, दे आर नॉट इंडिपेंडंट, दे आर डिपेंडंट ऑन द ओपिनियन ऑफ द पीपल. त्या पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये आणि व्यक्ती प्रॉमिस करतात की आम्ही तुमच्याकरता हे करू, तुम्ही आम्हाला मतं द्या, तेव्हाच लोक त्यांना निवडून देतात. दे आर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पीपल. तर पॉलिटिकल डेमोक्रेसी मीन्स गव्हर्नन्स बाय द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पीपल ऑन द बेसिस ऑफ पॉलिसी अँड आयडियॉलॉजी. तर जेव्हा ते पॉलिसी इम्प्लिमेंट करत नाहीत, वेगळ्या मार्गाने जातात, दुसऱ्या इलेक्शनमध्ये सरकार त्यांना काढून टाकतात. तर पार्लमेंटरी डेमोक्रेसी ही प्रोग्राम अँड पॉलिसीजवर आधारित असते, त्याच्या आधारावर लोक त्यांना निवडून देतात, आणि जर ते केलं नाही तर त्यांना मागं खेचलं जातं. म्हणून पॉलिटिकल डेमोक्रेसी, राजकीय लोकशाही जी आहे ती टेम्पररी आहे.
चांगलं काम केलं तर लोक निवडून देतील काही वर्षापर्यंत, एक दोन तीन चार मे बी 18 वर्ष, मे बी 20 वर्ष, 25 वर्ष, 40 वर्ष, पण जेव्हा केव्हा चुका केल्या तर तुम्हाला जावं लागतं. काँग्रेस जी 18 वर्ष राहिली ती त्यांचीसुद्धा हार झाली. इंदिरा गांधी हारल्या गेल्या लोक. परंतु आधार राजकीय लोकशाहीचा धोरण आणि स्कीम्स आहे. याच्या विरुद्ध कम्युनल डेमोक्रेसी आहे. बाबासाहेबांनी कम्युनल डेडलॉक अँड वे टू सॉल्वमध्ये हे सर्व वर्णन केलेलं आहे. कम्युनल डेमोक्रेसी म्हणजे काय? धोरणावर तेवढं लक्ष नाही जितकं तुमची सोशल आयडेंटिटी काय, तुम्ही कोणत्या धर्माच्या आणि कोणत्या जातीच्या. मग मी माझ्या धर्माच्या लोकांना निवडून देईल तो बरा आहे वाईट आहे कोणती पॉलिसी सांगतो त्याच्याशी मला तसा संबंध नाही, पण माझ्या धर्माचा आहे माझ्या जातीचा आहे. म्हणून कम्युनल डेमोक्रेसी जी आहे ती धर्म जात इथनेसिटी याच्यावर आधारित असते आणि आयडेंटिटीच्या आधारावर मतदान होते, धोरणाच्या आधारावर होत नाही. म्हणून कम्युनल डेमोक्रेसी परमनंट स्वरूप तिला येतं, चिरकाल राहतं. कारण की जर तुमच्या देशामध्ये एका धर्माचे लोक जर मेजॉरिटीमध्ये असतील आणि धर्माच्या आधारावर ते मत देऊन रिप्रेझेंटेटिव्हला निवडत असतील आणि लोकसंख्या ही जर कायम असेल मेजॉरिटीमध्ये असेल तर तशीच कम्युनल डेमोक्रेसी सारखी चालत राहील. आज जो आहे महत्त्वाचा मुद्दा आज असा आहे, बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये खूप सुधारणा केल्यात ते तो भाग वेगळा, मला वेळ नाही त्याच्याविषयी सांगण्याविषयी, पण महत्त्वाचा मुद्दा असा की दुसरा धोका जो आहे तो डेमोक्रेसीला धर्माचा आधार देण्याचा, डेमोक्रेसीला जातीचा आधार देण्याचा. सर्वजण जातीचा आधार देतात मला असं म्हणायचं नाही, पण जात राजकारणाचा आधार असावा, इलेक्शनचा आधार असावा, जात कन्सॉलिडेट करावी, हा चुकीचा विचार आहे ना, हा बाबासाहेबांच्या विरोधी असलेला विचार आहे. तर हे अज्ञान असू शकतं. दुसरं असं असू शकतं की त्यांना खरोखर इंडॉक्टिनेट केलेलं आहे, दिशाभूल केलेली आहे. त्यांना हे कळत नाही की ज्या वैचारिक विचारसरणीमुळे माझ्या समाजाची माझी अधोगती झाली त्याच विचारसरणीला सपोर्ट असलेल्या पक्षाला मी मदत कशी करत आहे. अचंबच आहे ना. अज्ञानी असू शकतं किंवा मग सत्तेची लालच असू शकते. जातीव्यवस्थेचे बडी कोण आहेत? दलित आहेत, ओबीसी आहेत, महिला आहेत. तरी एक भला मोठा जो वर्ग आहे त्यांना एका विशिष्ट पक्षाला आणि एका विशिष्ट संघटनेला सपोर्ट करतो आहे ना, आहेत. ही मोठी हा मोठा विरोधाभास आहे. हे बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचं म्हणजे रिडल आहे, कोड आहे. ज्या विचारसरणीमुळे तुमची अधोगती झाली त्याच विचारसरणीला तुम्ही सपोर्ट करत आहात. आता मला कधी कधी शंका यायची वैयक्तिकरित्या की वाल्मिकी असं मानलं जातं की ते सुपर कम्युनिटीमधले होते, तर त्यांनी रामायणामध्ये जातीव्यवस्थेचा सपोर्ट कसा काय केला? तर मला असं वाटलं कोणीतरी त्यांचं नाव घेऊन टाकलं असेल त्यांच्या नावावर, किंवा एक अस्पृश्याच्या नावावर जर रामायणामध्ये जातीव्यवस्था आणली तर ते अधिक सपोर्टिव्ह राहील. बयानेही सपोर्ट केला, तुम्हाला विश्वास नाही बसायचा, पण आता विश्वास बसायला लागला. कारण की आमचे दलित आणि ओबीसी हे सुद्धा त्याच विचारसरणीचा सपोर्ट करत आहेत. ज्याचे भक्षक हे होत आहेत त्याचे भक्षक कदाचित वाल्मिकीसुद्धा असेल. लॉर्ड कृष्णा तर ओबीसी होता म्हणतात ना, यादव होते. आणि ओबीसीच्या लोकांची सुद्धा अधोगती ब्रॅमॅनिकल सोशल सिस्टीममुळे झालेली आहे. त्यांना फक्त शेतीचे अधिक सुरुवातीला शेतीचेसुद्धा अधिकार नव्हते, शेतीचा अधिकार नंतर आला, पण शिक्षणाचा अधिकार नाही, बाकी सर्व धार्मिक अधिकार नव्हते. तरीही गीता लिहिली, गीतामध्ये वर्णव्यवस्था सांगितली, कोड आहे, त्याचं काही कारण असू शकतं. परंतु हा एक महत्त्वाचा ट्रेंड तुम्ही लक्षात ठेवा की UP मध्ये उदाहरणार्थ 21% शेड्यूल कास्ट आहे, त्याचे 12% शेड्यूल कास्ट हे एका विशिष्ट पक्षामध्ये गेलेले आहेत. मायावतीचा पक्ष सोडून 21% आहेत, आता फक्त 12 मागच्या इलेक्शनमध्ये फक्त 12% दलितांचे मत मायावतींना मिळाले. ऑल इंडियाच्या पातळीवर मी एक स्टॅटिस्टिक पाहिलेला आहे की जवळजवळ 30% दलित हे जे आहेत ते शिफ्ट झालेले आहेत एका विशिष्ट पक्षाकडे जो ब्रॅमॅनिकल विचारसरणीचा सपोर्ट करतो.
महारा मी तर लोकसत्तेच्या लेखामध्ये महार मांग सांबार याच्यापैकी किती एका विशिष्ट पार्टीकडे गेले याची आकडेवारी दिलेली आहे. आणि महाराजांचा समावेश आहे त्याच्यामध्ये 20-25% असं काहीतरी असेल. तर हे एक लक्षात ठेवा की ही जे आहे की ते किती बळी पडले तो भाग तर आहेच आहे, परंतु ही ब्रॅह्मॅनिकल स्कॉलरशिप जी आहे, ब्रॅह्मॅनिकल जी विद्वत्ता जी आहे त्याची ही कमाल आहे, त्याच्या इंजिन्युटीची कमाल आहे की आपण अशा लोकांवर काम करावं आणि त्यांना त्या विचारसरणीचा सपोर्टक बनावं ज्या विचारसरणीमुळे त्याची हानी झाली ती. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे सक्सेस? तर हे आपण आज लक्षात ठेवायला पाहिजे, पण त्याच्याकरता क्लिअर असलं पाहिजे आयडियोलॉजीकडे. हे 2-3 मुद्दे मला तुमच्यासमोर मांडायचे होते. आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपला आभारी, आणि मला बोलावलं याबद्दल आभारी. आणि आपण हे काम करता हाच एक मोठा आधार आहे. पॉलिटिकल पक्ष ॲक्टिव्ह नसेल, अजून संघटना ॲक्टिव्ह नसतील, पण जो समाज ॲक्टिव्ह आहे आणि एकत्र होऊन हे काम करतो आहे तोच एक आधार आहे की हा समाज तग धरून राहील. जय भीम.